लोणचे हजार वर्ष जुनी आहे, 20 ते 30 शतकांपेक्षा सुद्धा जुनी, जेव्हा काकडी ही भारतात लोणचं बनवण्याची एकमात्र सामग्री होती. हा शब्द पिकल डच पासून आलाय. पिकल किंवा जर्मन शब्द पोकल म्हणजे सॉल्ट ऑफ ब्राइन. लोणचं बनवण्यात दोन महत्वाच्या सामग्र्या कामास येतात. आणि आज स्पाइस बॉक्स मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवतात टेंडली पिकल गोवन पद्धतीने. टेंडली पिकल बनवण्यासाठी पाहिजे तोंडली, मी घेते 500 ग्रॅम तोंडली, काश्मीरी लाल मिरच्या, दालचिनीच्या तुकडे, बडीशेप, कढीपत्ता, 1 कप गूळ, मीठ, हिंग, व्हिनेगर, लवंग, हळद, मिरे, जिरं आणि 30 कळ्या लसणाच्या. तर पहिले मी मॅरिनेट करते तोंडली. एका मोठ्या बोलमध्ये हे घेऊया आणि ॲड करूया 1 चमचा मीठ, 1 चमचा फक्त लक्ष ठेवा की हे नीट मिसळून घ्याल. तर एकदा नीट मिसळल्यानंतर याला बाजूला ठेवूया आणि मग दुसऱ्या सामग्र्यांवर काम सुरू करूया. तर मी सगळ्या सामग्र्या वाटून घेते. या आहे काश्मीरी लाल मिरच्या, दालचिनीचे तुकडे, बडीशेप, लवंग, मी घेते आता हे 500 ग्रॅम आहे, आपण सगळे घेऊया, मिरे, जिरं मी जास्त प्रमाणात वापरतीये, सगळे नाही. तर तेल गरम झालेलं आहे, मी ॲड करते मोहरी. आता घेऊया 30 लसणाच्या कळ्या, 1 कप गूळ घेऊया. तर तुमचा गूळ असा असला पाहिजे पावडर्ड. आणि व्हिनेगर, तर इथे मी घेतेय 2 चमचे भरून व्हिनेगर. त्यानंतर ऍड करा 1/2 चमचा मीठ. आता मी याची बारीक पेस्ट बनवते. आता लोणच्याची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण हे सगळं घेऊया तोंडलीमध्ये. आता सगळी पेस्ट ओतल्यावर तोंडली बरोबर सगळे एकत्र करूया. आणि हे सगळं एकत्र झाल्यावर याला मॅरिनेट व्हायला बाजूला ठेवूया अंदाजे 1 तासापर्यंत. आता मॅरिनेट झाल्यानंतर एका पॅन मध्ये तेल गरम करा. तेल गरम झालं की मोहरी ऍड करूया, त्यानंतर कढीपत्ता. आता मोहरीला फुरफुरून देऊया आणि कढीपत्ते सुद्धा. आता ह्याच्यात ऍड करूया चिमूट भर हिंग. आता टाकूया मॅरिनेट केलेली तोंडली. सगळं नीट हलवून घ्या आणि तोंडली मऊ होईपर्यंत शिजवा. तर तोंडली झालेली आहे. फक्त शिजवताना लक्ष द्या की जास्त नका शिजवू, फक्त मऊ होईपर्यंत शिजवा. ह्यानंतर एका जारमध्ये, कोरड्या जारमध्ये आपण ऍड करूया थोडंसं तेल आणि मग तोंडली आत ठेवून घेऊया.
तर हे झालेलं आहे तोंडली तयार आहे. आपण ऍड करूया थोडंसं व्हिनेगर, उरलेलं व्हिनेगर घेऊया. त्यानंतर थोडंसं मीठ आपण घेऊया, अर्धा चमचा मीठ. आणि मग वरतून ओतूया तेल. सगळं नीट हलवून घ्या ज्याने तेल, व्हिनेगर आणि मीठ एकत्र होईल व्यवस्थित. तर हे सगळं एकत्र केल्यावर याला थंड होऊन देऊया जार बंद करण्यापूर्वी. तुम्ही हा जार बाहेर ठेवू शकता 10 ते 15 दिवस फ्रीजच्या बाहेर, ज्यामुळे सगळ्या सामग्र्या छान एकत्र होतील तोंडलीमध्ये. हे किती सोपं होतं ना. लोणचं सगळ्यांना खूपच आवडतं आणि याच्याबरोबर खूप छान लागते पोळी, भात, फ्राईड राईस. ज्यांना लोणचं आवडतं त्यांनाही खूप आवडेल.